नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूया सोयाबीन दर दबावतच कापूस दर नरमलेलेच कांदा आवक वाढली गुळाचे भाव सरासरी आणि देशातील उडीद उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा उडीद आयात वाढणार आहे त्यामुळे देशातील बाजारात उडदाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त असेल मग या परिस्थितीत उडदाला यंदा काय दर मिळू शकतो सध्या उडीद बाजार कसा आहे यंदा उडीद उत्पादन आणि आयात किती होऊ शकते पाहूयात बुलेटिनच्या शेवटी पण तुम्ही आमचा हा व्हिडिओ अग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर अॅग्रोनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आता पाहूयात सविस्तर बातम्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात सध्या चढ उतार सुरू आहेत आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे चौदा पूर्णांक शहाण्णव डॉलर प्रति बुशर्सवर होते तर सोयाबीनचे व्यवहार चारशे सदुसष्ट डॉलर प्रति टनांवर होते देशातील बाजारातही सोयाबीनचे दर काहीसे नरमले आहेत आज सोयाबीनला सरासरी पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळाला सध्या दरात चढ उतार सुरूच आहेत तरी पुढील काळात सोयाबीनचे भाव वाढू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाचे भाव काहीसे नरमलेले आहेत सध्या कापसाला आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय आवकही वाढली आहे गेल्या महिन्याच्या तुलनेत कापूस आवक दीडपट वाढली आहे त्यामुळे दरावर दबाव असल्याचं सांगितलं जातं तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरूच आहेत आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे शहाऐंशी पूर्णांक शेचाळीस सेंट प्रतिपाऊंडवर होते तर देशातील कापूस दर पुढील काळात वाढू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील महत्वाच्या बाजारात कांदा आवक वाढली आहे याचा दरावर दबाव असल्याचं सांगितलं जातं कांद्याचे दर काहीसे नरमलेत आज कांद्याला सरासरी क्विंटल एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळाला आहे पुढील काळात कांद्याची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे कांदा दरावरील दबाव कायम राहील असा अंदाज कांदा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे राज्यातील गुराळ सुरू होऊन आता दीड महिन्याचा कालावधी ओलटला त्यामुळं त्यामुळे गुळ उत्पादनाचा वेगही जास्त आहे यंदा ऊसाचं क्षेत्र काहीसा अधिक असल्यानं गोराळाकडे जाणारा ऊस यंदा वाढू शकतो असं सांगितलं जातं तर सध्या बाजारात येणाऱ्या गुळाला सरासरी तीन हजार ते तीन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय गुळाचा हा दर यंदा टिकून राहू शकतो असा अंदाज गोराळ मालकांनी व्यक्त केला आहे आता पाहूया आजची सर्वात महत्वाची बातमी देशातील उडीद उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे केंद्र सरकारने यंदा देशात सत्तावीस लाख टन उडीद उत्पादनाचा अंदाज जाहीर केला तर उद्योगाच्या मते उडीद उत्पादन यापेक्षा कमी राहील मागील हंगामात उडदाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला होता तसंच अनेक भागांमध्ये खरिपात पेरणीला उशीर झाला होता त्यामुळे यंदा खरिपातील उर्दाचा पेरा कमी झाला होता तर चालू रब्बी हंगामात उर्दाचा पेरा चार टक्क्यांनी घटला त्यामुळे यंदा उर्धाचं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे उद्योग आणि अभ्यासकांच्या मते यंदा देशात एकवीस लाख टन उडीद उत्पादन होऊ शकतं तर मागील हंगामातील जवळपास दोन लाख टन उडीद शिल्लक आहे देशातील उत्पादन घटण्याचा अंदाज असल्यानं यंदा आयात वाढू शकते मागील हंगामात पाच लाख पासष्ट हजार टन आयात झाली होती ती यंदा जवळपास सहा लाख पंचवीस हजार टन उडदाची आयात होऊ शकते त्यामुळे यंदा देशातील एकूण उडीद पुरवठा एकोणतीस लाख टनांच्या दरम्यान राहू शकतो तर देशाचा वापर अठ्ठावीस लाख पन्नास हजार टनांच्या दरम्यान असतो म्हणजेच यंदा मागणीच्या तुलनेत उडदाचा पुरवठा जास्त नसेल त्यामुळे बाजारात उडदाला हमी भावपेक्षा जास्त दर मिळू शकतो यंदा उडदाला क्विंटल सहा हजार सहाशे रुपये हमी भाव आहे तर सध्या सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय हा दर टिकून राहू शकतो असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या